Greetings from Shri Saha College Dewgad myself professor rashmi hirlekar to be continue with subject financial accounting 2 we have started chapter number 1 and topic of valuation of shares students in previous lecture we have discussed about theory of valuation of shares we have discussed about two methods of valuation of shares procedures and notes points to be remember important notes so today we will discuss about how to do actual valuation of shares let's start here is the first problem the first problem is simple problem from the following balance sheet and additional information calculate intrinsic value of each shares बघा आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ची दोन मेथड बघितली एक इंटरन्सिक व्हॅल्यू मेथड आणि दुसरं इल्ड व्हॅल्यू मेथड इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय तर ऍसेट बेस्ड किंवा नेट ऍसेट व्हॅल्यू मेथड वगैरे असं त्याला म्हणतात जिथे तुम्हाला ऍसेट्स आणि लायबिलिटीज दिलेले असतात ऍसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स यू हॅव टू कॅल्क्युलेट अँड फ्रॉम दॅट यू हॅव टू व्हॅल्यू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स म्हणजे प्रत्येक शेअर्सची तुम्हाला व्हॅल्यू शोधायची असते आता इथे काय दिलंय फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्सशीट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट इंटरेन्सिक व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स एक तर पहिली गोष्ट अशी की तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली असेल तर त्याच्यावरून लक्षात येतच आणि तुम्हाला सांगितलेलं असं की कोणत्या मेथडने तुम्हाला व्हॅल्युएशन करायचं आहे हिअर इज द बॅलन्स शीट इन बॅलन्स शीट देयर आर टू मेन पार्ट्स द फर्स्ट कॉलम इज अबाउट लायबिलिटीज

पर्सेंट प्रेफरन्स शेअर कॅपिटल ऑफ रुपीस टेन इच वन लॅक तर दहा रुपये शेअर फेस व्हॅल्यू आहे एक लाख रुपये कॅपिटल आहे याच्यावरून कळतंय की दहा हजार प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत आणि तीस हजार इक्विटी शेअर होल्डर्स आहेत जनरल रिझर्व्ह एटी थाउजंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेव्हन्टी थाउजंड अनसेक्युअर्ड लोन वन लॅक अँड करंट लायबिलिटीज थर्टी थाउजंड आता इन ऍसेट साइड काय काय दिलं त्यांनी गुडविल वन लॅक ट्वेंटी थाउजंड लीज होल्ड प्रॉपर्टी थ्री लॅक फिफ्टी थाउजंड फर्निचर सिक्स्टी थाउजंड इन्वेस्टमेंट फिफ्टी थाउजंड करंट ऍसेट सेवन्टी फायव्ह थाउजंड लोन अँड ऍडव्हान्सेस फिफ्टीन थाउजंड मिसलेनियस एक्सपेन्सेस टेन थाउजंड विद्यार्थी मित्रांनो कोणताही प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा दिलेली माहिती काय आहे ती आपण लक्षात घ्यायची जसं की इथे लायबिलिटी साइडला नेहमी काय असतं तर कॅपिटल असतं कॅपिटल मध्ये दोन प्रकार इक्विटी शेअर कॅपिटल प्रिफरन्स शेअर कॅपिटल जनरल रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाले अनसिक्युअर्ड लोन्स आणि करंट लायबिलिटीज या आउट सायडर लायबिलिटी मुळात या लायबिलिटीज आहेत गुडविल आहे लीज होल्ड प्रॉपर्टी फर्निचर इन्व्हेस्टमेंट करंट ऍसेट आणि लोन अँड ऍडव्हान्सेस हे जे मिसलॅनियस एक्सपेन्सेस आहेत हे फिक्शिशियस आहे कारण हे खर्च आहेत इट इज शोन ऑन ॲसेट साइड इट मीन्स दीज आर फिक्शिशियस फिक्सिशियस वाईल कॅल्क्युलेटिंग द नेट ऍसेट यू शुड नॉट टेक इन टू अकाउंट फिक्सिशियस तर हे लक्षात घ्यायचं म्हणजे बॅलन्स शीट वाचल्यानंतर तुम्हाला हे कळेल की अरे हा पॉईंट आपल्याला घ्यायचा नाहीये त्याच्यानंतर आणखी काही इन्फॉर्मेशन दिले व्हॅल्युएशन ऑफ एसेट्स लीज ओल्ड प्रॉपर्टी फोर लॅक बघा इथे लीज ओल्ड प्रॉपर्टी थ्री लॅक फिफ्टी थाउजंड ही रिअलायझेबल व्हॅल्यू दिलेली आहे चार लाख झाली आहे म्हणजे किंमत वाढली आहे फर्निचर फिफ्टी थाउजंड फर्निचर इथे सिक्स्टी थाउजंड दिसत होतं तर इथे फिफ्टी थाउजंड फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली आणि गुडविल टू लॅक फॉर्टी थाउजंड इथे दिसतंय म्हणजे गुडविलही वाढलेलं आहे यु शुड टेक इन टू अकाउंट रिअलायझेबल व्हॅल्यू कारण आपण इंटरेन्सिक व्हॅल्यू मेथडने शेअर्सचं व्हॅल्युएशन ज्या वेळेला करतो त्यावेळेला असं गृहित धरलेलं असतं की आता कंपनी बंद होणार आहे आणि आपण हे असेट्स विकणार आहोत बघूया पुढे आणखी काही माहिती आहे आपल्याला इथे आणखी काही प्रॉब्लेमशी रिलेटेड माहिती दिसत नाहीये तर दिलेल्या ज्या इथे आपल्याला सोल्युशन बघायचं बॅलन्सशीट मध्ये ज्या ऍसेट्स दिल्या होत्या त्या सगळ्या ऍसेट्स आपण या साईडला घेतल्या आहेत पण रिअलायजेबल व्हॅल्यू ज्या दिल्या होत्या गुडविल फ... लीज होल्ड प्रॉपर्टी आणि फर्निचरच्या तर दोन लॅक टू लॅक फॉर्टी थाउजंड था। लीज होल्ड प्रॉपर्टी फोर लॅक आणि फर्निचर फिफ्टी थाउजंड ती था। रिअलाइझेबल था। था। व्हॅल्यू घेतली इन्व्हेस्टमेंट करंट ॲसेट आणि लोन अँड ऍडव्हान्सेसची शीट मध्ये दिलेली जी व्हॅल्यू होती ती सगळी व्हॅल्यू घेतली टोटल ऍसेट एट लॅक थर्टी थाउजंड झाले आता ह्या एट लॅक थर्टी थाउजंड मधन यू हॅव टू डिडक्ट लायबिलिटीज करंट लायबिलिटीज थर्टी थाउजंड अनसेक्युअर्ड लोन्स वन लॅक आणि अशा प्रकारे वन लॅक थर्टी थाउजंड यू हॅव टू मायनस फ्रॉम टोटल ॲसेट यू विल गेट एट लॅक थर्टी थाउजंड मायनस वन लॅक थर्टी थाउजंड यू विल गेट सेवन लॅक म्हणजे सात लाख ही नेट ऍसेट आली या सात लाखात एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या हे जे ऍसेट आहे या ऍसेट वर प्रेफरेन्शियल राईट कोणाचा असतो प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा असतो आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सचं कॅपिटल होतं वन लॅक यू हॅव टू मायनस वन लॅक फ्रॉम दिस सेवन लॅक तर यातले एक लाख रुपये तुम्हाला शेअर प्रेफरन्स शेअर होल्डर्सनं द्यावे लागतील सेवन लॅक्स मायनस वन लॅक यू विल गेट सिक्स लॅक सिक्स लॅक इज अ नेट ऍसेट विच इज अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स आता सहा लाख हे जे आहे याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर कॅल्क्युलेट करायची इंट्रेन्सिक व्हॅल्यू पर इक्विटी शेअर इज इक्वल टू नेट ऍसेट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आता नेट ऍसेट किती आहे सिक्स लॅक अपॉन थाउजंड इक्विटी शेअर होल्डर्स होते मग अशी मी सांगितलं होतं अगोदरच्या स्लाइडमध्ये तर सिक्स लॅक्स अपॉन थर्टी थाउजंड यु विल गेट ट्वेंटी पर शेअर प्रत्येक शेअर ची किंमत किती मिळाली तुम्हाला वीस मिळाली विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तो बघितला नेट ऍसेट मेथडने आपण इथे दोन मेथड शिकलो म्हणजे एक तर नेट ऍसेट मेथड आहे त्यालाच एंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड म्हणतात आणि इल्ड व्हॅल्यू मेथड हे दुसरं मेथड आहे इल्ड व्हॅल्यू मेथड मध्ये काय फरक आहे तर इल्ड इल्ड याच्यावरच कळतं की प्रॉफिट किती कमवण्याची क्षमता आहे त्याच्यावरून इक्विटी शेअर्सचं व्हॅल्युएशन केलं जातं नेट ऍसेट मेथड मध्ये नेट ऍसेट किती अवेलेबल आहे इक्विटी शेअर होल्डर्स साठी त्याच्यावरून व्हॅल्युएशन केलं जात दोन मेथड मध्ये फरक हे हा पहिला फरक झाला दुसरा फरक काही आहे तर नेट मेथड मध्ये कंपनी बंद होणार आहे असं गृहीत धरलं जातं तर यील्ड व्हॅल्यू मध्ये कंपनी इज अ गोइंग कन्सर्न असं गृहित धरलं जात हे मेन दोघांमधले फरक आहेत नाउ वी विल डिस्कस अबाउट हाउ टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स बाय यूजिंग इल्ड व्हॅल्यू मेथड हियर दे हॅव मेन्शन दॅट इन प्रॉब्लेम नंबर नाईन्टीन ट्रान्सफर टू रिझर्व इज गिवन लक्षात घ्या प्रॉफिट किती उपलब्ध आहे याचा विचार करणार होत त्याच्यात त्यांनी फक्त एकच फरक तिथे दिलाय की कि रिझर्व्ह किती टक्के ट्रान्सफर जातं दरवर्षी ते इथे माहिती दिले बाकी फरक काही नाहीये कॅल्क्युलेट द इल्ड व्हॅल्यू फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन नेहमी लक्षात ठेवा कोणताही प्रॉब्लेम सोडवत असताना पहिला पूर्ण प्रॉब्लेम वाचायचा दिलेली माहिती काय आहे ती बघायची आणि त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन शोधायचं हिअर दे हॅव गिव्हन टू थाउजंड नाईन पर्सेंट प्रेफरन्स शेअर्स ऑफ हंड्रेड इच म्हणजे दोन हजार प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत शंभर रुपयाचा एक शेअर अशा प्रकारे टू लॅक्स फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर्स ऑफ रुपीस टेन इच अँड रुपीस एट पर शेअर इज पेडअप हे इथे पार्टली पेड शेअर्स आहेत पन्नास हजार इक्विटी शेअर्स आहेत दहा रुपयाचा एक आणि आठ रुपये पेडअप आहेत म्हणजे अठरा चाळीस चार लाख रुपये इक्विटी शेअर कॅपिटल आहे एक्सपेक्टेड प्रॉफिट बिफोर टॅक्स याला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट सुद्धा म्हणतात बिफोर टॅक्स दिले याचा अर्थ सरळ सरळ आहे यु हॅव टू डिडक्ट टॅक्स आणि यु हॅव टू कॅल्क्युलेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स टू लॅक एटीन थाउजंड दिले टॅक्स पर्सेंट दिलेत फिफ्टी पर्सेंट म्हणजे अर्धे अर्ध प्रॉफिट टॅक्स मध्ये जाणार ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह ट्वेंटी पर्सेंट आता टॅक्स वजा केल्यानंतर उरलेली जी रक्कम आहे त्याच्यातना वीस टक्के तुम्हाला जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करावं लागेल आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न फिफ्टीन पर्सेंट म्हणजे एन आर आर त्यांनी पंधरा टक्के दिलेला आहे जनरल रिझर्व्ह ला ट्रान्सफर केल्यानंतर शिल्लक जे काही प्रॉफिट असेल त्यामधन तुम्हाला नाईन पर्सेंट प्रेफरन्स शेअर होल्डर्स म्हटलंय म्हणजे ह्यांचा प्रेफरन्स पहिला वजा करावा लागेल मग प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स तुम्हाला मिळेल बघा कसं त्याचं सोल्युशन केलंय सोल्युशन ऍडजस्टेड एव्हरेज प्रॉफिट एक्सपेक्टेड प्रॉफिट किती म्हटलं होतं इथे तर एक्सपेक्टेड प्रॉफिट बिफोर टॅक्स टू लॅक एटीन थाउजंड इथे लिहून घेतलं आपण फिफ्टी पर्सेंट टॅक्स वजा केला वन लॅक नाईन थाउजंड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज वन लॅक नाईन थाउजंड त्याच्यानंतर लेस ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह या वन लॅक नाईन थाउजंड चे ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी वन थाउजंड एट हंड्रेड कॅल्क्युलेट केलेत वजा केले यू विल गेट एटी सेव्हन थाउजंड टू हंड्रेड हे एटी सेवन थाउजंड टू हंड्रेड हे प्रॉफिट साठी उपलब्ध आहे याच्यात ना यू हॅव टू डिडक्ट नाईन पर्सेंट डिव्हिडंड ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर्स आता नऊ टक्के दोन लाखावर नऊ टक्के म्हणजे किती होणार नऊ दुने अठरा हजार तर प्रेफरन्स डिव्हिडंड नाईन पर्सेंट एटीन थाउजंड यू हॅव टू डिडक्ट इट द यू विल गेट प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स सिक्स्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड एकोणसत्तर हजार दोनशे हे प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स यालाच एफ एम असंही म्हणू शकतो आपण आता याच्यावरून इंटरेन्सिक व्हॅल्यू मेथड सॉरी इल्ड व्हॅल्यू मेथडने कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला पहिला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करावा लागतो आता एक्सपेक्टेड रेट और रेट ऑफ रिटर्न कसा कॅल्क्युलेट करतो त्याचा फॉर्म्युला आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये पण बघितलंय इथेही दिलंय काय आहे फॉर्म्युला प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स अपॉन पेड अप कॅपिटल टू हंड्रेड लक्षात घ्या इक्विटी शेअर होल्डर्स साठी उपलब्ध असलेलं प्रॉफिट अपॉन पेड अप इक्विटी कॅपिटल आणि त्याला शंभरने तुम्ही गुणलत की तुम्हाला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न इन परसेंटेज मिळतो आणि इल्ड व्हॅल्यू मेथडचा फॉर्म्युला काय आहे एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न टू अमाऊंट पेड पर शेअर आता हे पार्टली पेड शेअर आहेत आणि सगळे शेअर्स पार्टली पेड आहेत म्हणून इथे बाकी काही विचार करावा लागत नाहीये आपल्याला तर बघा कसं कॅल्क्युलेट केले हे प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स सिक्स्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड अपॉन पेड अप कॅपिटल किती आहे फोर लॅक इन टू हंड्रेड यू विल गेट सेवन्टीन पॉइंट थ्री पर्सेंट कॅल्क्युलेटर घेऊन बसायचे आणि कॅल्क्युलेशन करून बघायचे हे hey, लेक्चर चालू असताना तुम्ही कॅल्क्युलेटर घेतलाच पाहिजे आणि कॅल्क्युलेशन प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे यू शुड पॉज द व्हिडिओ अँड चेक इट वेदर द सम इज राईट सबट्रॅक्शन इज राईट डिव्हिजन म्हणजे वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार हे सगळे बरोबर केलेत का कॅल्क्युलेटरने तुम्ही चेक केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला सराव होईल तर इथे किती आला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न सेवन्टीन पॉइंट थ्री पर्सेंट यालाच ई आर आर म्हणतात इल्ड व्हॅल्यू इज इक्वल टू ई आर आर अपॉन एनआरआर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू अमाऊंट पेड पर शेअर ई आर आर सतरा पॉइंट तीन एन आर आर इथे दिलाय बघा पंधरा टक्के गुणिले अमाऊंट पेड फॉर इच शेअर इथे बघा दिलं होतं फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर्स ऑफ रुपीस टेन इंच एट पर शेअर पेड अप आठ प्रत्येक इक्विटी आहे। स्टूडेंट्स इन प्रीवियस लेक्चर वी हैव स्टडीड अबाउट टू मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ इक्विटी शेअर्स दे प्रोसिजर्स एंड पॉइंट टू बी रिमेम्बर इन टुडेज लेक्चर वी टू वन ऑन ऑन व्हॅल्यू 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 मेथड 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 अनदर यील्ड म्हणजे परत एकदा सांगते बेस्ड आहे सा तुम्हाला नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स काढावं लागतं त्याला नंबर ऑफ शेअर्सने डिवाइड केलं की तुम्हाला इंटरेन्सिक व्हॅल्यू मिळते यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये तुम्हाला प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स कॅल्क्युलेट करावा लागतो म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स दिला असेल तर टॅक्स वजा करायचा जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केलं नसेल तर ते ट्रान्सफर करायचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल होल्डर म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्स असतील तर त्यांचा प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा डिव्हिडंड जो आहे तो मायनस करायचा यू विल गेट प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स profit available for equity shareholders upon equity share capital in 200 you will get expected rate of return and yield value is equal to expected rate of return upon normal rate of return into paid up value of each equity shares so thank you for today happy learning to you we will meet again in next lecture to discuss Another types of problem. Thank you.